सांगलीत राष्ट्रवादीनं गुन्हेगाराला उमेदवारी दिली हीच मोठी शोकांतिका असल्याची टीका युवक काँग्रेसचे अध्यक्ष विश्वजीत कदम यांनी केली आहे. नाही आता उमेदवारच त्यांनी कसा दिला आपण पाहिलं पाहिजे ना. शेखर गोरेसारख्या एक गुंडगिरीच्या पार्श्वभूमी असणारा ज्याच्यावर असंख्य गुन्हे दाखल आहेत अशा उमेदवाराला राष्ट्रवादी उभा करतं ह्या एक वैचारिक दोन जिल्ह्यातून ही खरं तर राष्ट्रवादीच्या दृष्टीने एक मोठी शोकांतिका आहे.